नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशदा या संस्थेविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि त्यांचे 2021 जे फॉर्म सुटलेले आहेत जे की 9 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत उपलब्ध आहेत, तर तुम्ही हे फॉर्म भरून घ्या आणि मोफत UPSC ऑनलाईन कोचिंग क्लासेसचं जॉईन करा। तर आत्तापर्यंत हे ऑनलाईन होत नव्हते, ऑफलाईनच व्हायचे क्लासेस पुणे येथे यशदाला। तर ह्यावर्षी आपल्याला ते कोरोना संकटामुळे तसेच लॉकडाऊन असल्यामुळे हे ऑनलाईन क्लासेस होणार आहेत। तर त्याचे दिनांक 9 जानेवारी 21 ते 21 जानेवारी 21 या कालावधीत उपलब्ध राहील। तसे ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांची आलेले आहे, म्हणजे तुम्ही ते वाचू शकता। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत नागरी सेवा परीक्षा यांचे मार्गदर्शन कार्यक्रम यशदामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राबवते। तर 2021 अनिवासी व ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाकरिता विविध प्रवर्गातील 70 जागांकरिता, म्हणजे 70 जागा आहेत, तर त्यासाठी ऑनलाईन पेपर होणार आहेत तुमचे, जे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये आहेत। तर या पेपरचं थोडक्यात मार्गदर्शन करायचं म्हणले तर पेपर आपला आहे टोटल 200 मार्कचा। तर त्यामध्ये आपल्याला GS आणि CSAT आहे, जो की क्वालिफाईंग पेपर आहे CSAT, आणि GS आपला असतो ते 50 मार्क्सला आणि CSAT आहे तो 40 मार्कला, आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील आहे, म्हणजे 1/3 मार्क तुमचे निगेटिव्ह मायनस होत असतात एक आन्सर चुकले की। त्यानंतर वॅकन्सी सीट आपल्याला दिसतच आहे की टोटल वॅकन्सी आहे 70 जागांसाठी आहे। शदाचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही या वेबसाईटवर यायचं आहे, जी की वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणा। तर लॉग इनवर क्लिक करायची मोबाईलमधूनच, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर मी युजर ID आणि पासवर्ड माझा क्रिएट केलेला आहे। तर त्यानंतर मग युजर ID आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर बॅकला जायची, नंतर मग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा। तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशनवर फॉर्मवर क्लिक केल्यानंतर इथे माहिती दिलेली आहे थोडक्यात की कशा पद्धतीचं फोटो वगैरे तुम्हाला अपलोड करायचे आहे, फी किती आहे। तर फोटो 100 KB JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे। त्यानंतर लॉग इन ID पासवर्ड तुम्ही तयार केलेला टाकायचा। त्यानंतर पेमेंट फीस 375 रुपये तुम्ही पे करायचे आहे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये। त्यानंतर ही पूर्ण माहिती वाचल्यानंतर इथे ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूवर क्लिक करायची। तर हा पूर्ण फॉर्म मोबाईलमध्येच भरत आहे, फॉर्म भरूया चला। तर पहिल्यांदा सरनेम, त्यानंतर नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकू, त्यानंतर जेंडर चूज करायचं आहे मेल, त्यानंतर कॅटेगरी तुमची जनरलमध्ये आहे, त्यानंतर मायनॉरिटी कम्युनिटी आहे का तर नॉट ॲप्लिकेबल, त्यानंतर फिजिकली हँडिकॅप्ड आहे का तर नो म्हणायचं, जर तुम्ही असाल तर येस म्हणा। तर त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर तुमचे जवळपासचे पहिल्यांदा चूज करा, म्हणजे माझ्या जवळपासचे मी चूज करतो कोल्हापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर तुमचं डोमायसाईल ऑफ महाराष्ट्र असेल तर येस ओर नो करा, मी त्या नो करतो आहे। त्यानंतर तर तुम्ही यशदाचे पहिल्यापासूनच मेंबर आहे का, म्हणजे फास्ट तुम्ही मेंबर होता का, तर नव्हतो, नवीन विद्यार्थी आहे मी। तर त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमची काय आहे तर ग्रॅज्युएट आहे। तर यानंतर तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करा। तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की माहिती पूर्ण आलेली आहे, म्हणजे डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, मेल, मोबाईल नंबर, मी मोबाईल नंबर असाच टाकलेला आहे हा, म्हणजे 1 2 3 4 5 असा वगैरे, त्यानंतर ईमेल ID माझा आहे, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर मायनॉरिटी आहे का तर नाही, हँडिकॅप्ड नाही तर फर्स्ट चॉईस, सेकंड चॉईस। तर यानंतर सगळे इन्फॉर्मेशन बरोबर असले तर तुम्ही कन्फर्म करा, काय चेंज करायचं असेल तर चेंजवर क्लिक करा। तर कन्फर्म केल्यानंतर शेवटची प्रोसेस आहे, जी की तुमचा पासवर्ड, तुम्ही लॉग इन केलेला तेव्हाचा पासवर्ड आणि तो पासवर्ड डबल टाकायचा आहे। तर त्यानंतर पेमेंट आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता मोबाईलवरती।